नंबर एक, दोन चलातील रेषीय समीकरणे यामध्ये असलेल्या कृतींचा अभ्यास करणार आहोत। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। कृती पूर्ण करून लिहा। 5x + 3y = 9 आणि 2x - 3y = 12 ही कृती आपल्याला सोडवायची आहे। यामध्ये +3y - 3y कॅन्सल होतील आणि 7x = 21 आणि x = 21/7 आणि x = 7 × 7 = 21 समीकरण 1 मध्ये ठेवून मग 5 × 3 + 3y = 9 3y = 9 + 5×3 = 15 आणि 3y = 6y = 6/3 y = 2 आणि xy = 3 - 2 ही एक सामायिक समीकरणाची उकल आहे। यानंतर पुढचं उदाहरण पाहूया। खालील समीकरण सोडवण्यासाठी सारणी तयार करा। यामध्ये x + y = 3 आणि x - y = 4। तर x + y = 3 या ठिकाणी किमती ज्या आहेत त्या किमती आपल्याला काढायच्या आहेत। x = 3 असताना वायची किंमत काढा। तर x + y = 3 आहे आणि y = 0 येईल, म्हणजे xy ही जी चल आहेत ती 3 आणि 0 येतील। त्यानंतर x = -2 y = 5 xy = -2 + 5 त्यानंतर x = 0 असेल y = 3 असेल तर त्याची किंमत 0 आणि 3 येईल। या पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे। त्यानंतर xची किंमत 4 असताना y = 0 x आणि y ची किंमत 4 = 0 x = -1 y = -5 त्याची जी किंमत आहे ती -1 आणि -5 येईल। x = 0 आणि y = -4 असेल तर त्याची किंमत 0 आणि निश्चयक पद्धतीने एक सामायिक समीकरण सोडवण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करा। y + 2x - 19 = 0 आणि 2x - 3y + 3 = 0 उकल। दिलेली समीकरणे ax + by = c या स्वरूपात लिहू। या ठिकाणी 2x + y = 19 आणि 2x - 3y = 3 या ठिकाणी ही जी किंमत आहे ती आहे dx मधली जी किंमत आहे ती आहे dy। या ठिकाणी उदाहरण सोडवूया, डी ची किंमत काढूया। d = 2 आणि 2 म्हणजे xची किंमत आहे ती सुरुवातीला लिहायची। समीकरण 1 मध्ये x ची किंमत 2 आहे आणि समीकरण 2 मध्ये x ची किंमत 2 आहे, म्हणून d = 2 आणि 2 आपण सुरुवातीला लिहिलेलं आहे। त्यानंतर y ची किंमत लिहा। y ची किंमत आहे 1 आणि -3 आणि यांचा जर आपण गुणाकार केला तर 2 × 3 + 2 × 1 = -6 + 2 म्हणजे d = -8 ही किंमत येईल। त्यानंतर dx = 19 1 - 3 आणि -3 ही जर आपण उदाहरण सोडवलं तर 19 × 3 + 1 = 19 × 3 केलं तर ते -57 येईल। त्यानंतर -3 × 1 + 3 + होईल आणि 57 + 3 = 54। त्यानंतर dy ची किंमत काढूया। 2 = 19 आणि 2 - 3 या ठिकाणी 2 × 3 + 2 × 19 यांचा जर आपण गुणाकार केला तर
दोन गुणिले वजा तीन वजा सहा, वजा दोन गुणिले एकोणीस वजा अडतीस, वजा सहा वजा अडतीस बरोबर वजा चव्वेचाळीस। डीवायची किंमत जी आहे ती वजा चव्वेचाळीस। क्रेमरच्या पद्धतीनुसार एक्स बरोबर डी एक्स भागिले डी आणि वाय बरोबर डी वाय भागिले डी, म्हणजे एक्सची किंमत आहे वजा चोपन्न छेद डीची किंमत वजा आठ। या ठिकाणी संक्षिप्त रूप देऊया। संक्षिप्त रूप दिल्यानंतर सत्तावीस भागिले चार येईल आणि डी वायची किंमत काढण्यासाठी वजा चव्वेचाळीस भागिले आठ, या ठिकाणी चारचा भाग जातो आहे म्हणजे अकरा छेद चार, अकरा छेद दोन। या पद्धतीने हे उदाहरण काय करायचं आहे, सोडवायचं आहे। त्यानंतर एक्स आणि वायच्या जे किमती आहेत त्या आहेत सत्तावीस छेद चार आणि अकरा छेद दोन। दिलेली एक सामायिक समीकरणाची ही उकल